मुंबईतल्या नियोजित मराठी भाषा भवन इमारतीचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं भूमिपूजन. मराठी भाषेचं जतन आणि संवर्धनासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज केली व्यक्त. पायाभूत सुविधा निर्मितीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रतिपादन. गोंदिया जिल्ह्यात तिरोडा इथं 5,422 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन. तिरोडामध्ये 75,000 एकर जमीन ओलिताखाली येणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या आरोपींपैकी एका आरोपीला 21 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी. लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही जनता आपल्याबरोबर राहील, मविया नेत्यांचा विश्वास. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा महायुतीनं आधी जाहीर करावा असं सांगत प्रश्नाला बगल. पीएम गतिशक्ती राष्ट्रीय बृहत आराखड्याला 3 वर्ष पूर्ण. पीएम गतिशक्तीमुळे देशातल्या पायाभूत सुविधा उभारणीत परिवर्तन घडल्याचं पंतप्रधानांनी केलं कौतुक. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या विभागांनी केंद्र सरकारच्या योजना उत्तम रीतीनं जनसामान्यांपर्यंत पोहोचवल्याचं मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांचं प्रतिपादन. आशियाई चॅम्पियन महिला टेबल टेनिस दुहेरीत कांस्यपदक पटकावत भारताच्या अयहिका आणि सुतीर्था मुखर्जी जोडीनं घडवला इतिहास. आणि महिलांच्या T20 विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना.